हॅलो मित्रांनो, मी आहे किरण सुरंशी. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्टडी पॉइंट. आणि आज आपण दशांश पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी शिकूया. तर चला सुरुवात करू. तर चला मित्रांनो, दशांश पूर्णांकाबद्दल थोडीशी माहिती घेऊया आपण. तर दशांश पूर्णांकाला इंग्रजीमध्ये डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतात. ठीक आहे, दशांश पूर्णांक म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, इकडे मी एक संख्या लिहितो. बघा, 0.24. ठीक आहे, किंवा आपण असं लिहू 2.24.42. ठीक आहे, कोणतीही संख्या असू शकते, फक्त त्याच्यामध्ये पॉइंट असणं महत्वाचं आहे. आता मी बघा, ही लिहितो 0.0023. आता या सगळ्या संख्यांना दशांश पूर्णांक संख्या असं म्हणतात, कारण की यांच्यामध्ये हा जो पॉइंट दिलेला, टिंब दिलेला आहे, त्यामुळे या संख्यांना दशांश पूर्णांक असे म्हणतात. ठीक आहे, तर आपण बघूया. प्रत्येक पूर्णांक संख्येत दशांश लपलेला असतो. म्हणजेच बघा, आता एक आपण पूर्णांक संख्या, कोणतीही संख्या सांगा, आता आपण लिहितो 5 लिहिली. चला 5 लिहिली, तर 5 मागे दशांश पूर्णांक म्हणजे टिंब असतो मागे इथे, बरोबर. आणि त्याच्या मागे असंख्य शून्य असतात, बरोबर. ते लपलेले असतात, दिसत नाही, अनंत असतात ते. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून कोणती एक संख्या घेतली, आपण 7 घेतली उदाहरणार्थ, 7, तर 7 मागे सुद्धा एक टिंब असतो, तो लपलेला असतो, तो दिसत नाही. जेव्हा आपण ती संख्या पूर्ण डिटेलमध्ये म्हणजे अशा प्रकारे लिहितो, समजा 24.42 लिहितो, तेव्हा आपण मागची संख्या लिहित असतो. पण जर समजा मागे शून्य असले या ठिकाणी, तर आपण ते शून्य देत नाही, फक्त ती एक पूर्णांक संख्या अशी लिहित असतो. याच्या मागे अनंत शून्य, भरपूर शून्य असतात, लपलेले असतात ते. ठीक आहे मित्रांनो, तर चला मित्रांनो, आता आपण दशांश पूर्णांकांची बेरीज बघूया, त्याच्यानंतर त्याची वजाबाकी बघूया. तर बघा, इथे प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे, 88.324. आपण असं वाचू शकतो, तिला वाचन तिचा असंच करतात. ठीक आहे, अधिक 224.43 अशा प्रकारे तिचं वाचन होतं. ठीक आहे, तर हे कसं लिहायचं, कसं सोडवायचं, बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये अडचण येत असते, तर ती आज अडचण आपण ती दूर करूया. ठीक आहे, आपल्या दोघांची बेरीज करायची आहे, तर आपण पहिले वरची संख्या लिहून घेऊया या ठिकाणी. ठीक आहे, मी आता बघा लिहितो 88.324. ठीक आहे, अधिक, आणि याच्यानंतर ही संख्या लिहिताना आपल्याला बघायचं आहे काय. आपण इथे बघा, पॉइंट दिलेला आहे, त्याचा पॉइंट कुठे आहे, या ठिकाणी, तो पॉइंट पहिले आपण लिहून देऊ. ठीक आहे, तर पॉइंटच्या ह्या साईडला जी संख्या आहे त्या पहिले आपण लिहून घेऊ. या साईडला बघा, 4 ही संख्या आहे, 4 आपण बरोबर 8 खाली लिहिला. नंतर 2 संख्या आहे, 2 बरोबर वरच्या संख्येखालीच लिहायचं आहे, त्याच्या इकडे अजून 2 आहे, ते आपण इथे लिहायचे आहे. ठीक आहे, आता पॉइंटच्या या साईडला, या साईडच्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला इथे लिहायचे आहेत. म्हणजे बघा, आपण ही 4 संख्या इथे लिहिली, त्याच्यानंतर 3 आहे, 3 इथे लिहिली, आणि जी उरलेली जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही शून्य देऊ शकता, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल. बघा मित्रांनो, आपलं उदाहरण तयार झालेलं आहे. आता आपल्याला सरळ सरळ बेरीज करायचं आहे. ठीक आहे, फक्त तुम्ही लिहिण्याची पद्धत व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. तर चला आपण बेरीज करूया. बघा, 4 आणि 0 किती होतात, 4 होतात, बरोबर. 2 आणि 3 किती होतात, तर 5 होतात, अगदी बरोबर. 3 आणि 4 किती होतात मित्रांनो, बरोबर, 7 होतात. 8 आणि 4 किती होतात मित्रांनो, बघा, आता ही बेरीज करण्या अगोदर आपल्याला बघायचं इथे पॉइंट दिलेले आहेत, बरोबर. तर ते पॉइंटच्या खाली आपण पॉइंट देऊन देऊ, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तुम्ही नंतर दिलं तरी चालेल, पण आपण सुरुवातीला काळजी घ्यायची, सुरुवातीला अगोदर पॉइंट द्यायचं आहे, नंतर एखाद्या वेळेस आपल्याला लक्षात राहत नाही. ठीक आहे, तर पॉइंट दिल्यानंतर बघा, 8 आणि 4 किती होतात, तर 12 होतात. ठीक आहे, 12 2 इथे लिहिला, आपण एक इथे 4 दिला. ठीक आहे, तर 8 आणि 2 किती होतात, 10, 10 आणि 1 किती होतात, 11 होतात. 11 1 इथे लिहिला, 1 आपण पुढे 8 दिला. ठीक आहे, तर आता 2 आणि 1 किती होतील, 3 होतील. तर बघा मित्रांनो, आपलं आन्सर आलेलं आहे हे 312.754 अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, पॉइंट कसं लिहायचं, कसं द्यायचं ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. पॉइंट देणं खूप महत्वाचं आहे,
ही संख्या जी मांडणी आहे ती मांडणी खूप महत्त्वाची, ती मांडणी तुम्ही विसरायची नाही, लक्षपूर्वक ती मांडणी करायची, जेणेकरून तुमचं उत्तर बरोबर निघेल. ठीक आहे, चला आता आपण वजाबाकी बघूया. ओके, वजाबाकीची मांडणी सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे करायची आहे. बघा इथे दिलेलं आहे, मी लिहितो बघा, 9, 4, 8, 3, 4 आणि 6. बघा वरची संख्या मी जशीच्या तशी लिहिली, आता आपल्याला ही नंतरची संख्या लिहायची आहे. तर नंतरच्या संख्येमागे बघा इथे पॉईंट दिलेला आहे, पहिले पॉईंट देऊन देतो. ठीक आहे, तुम्ही सुरुवात करत असणार तर सुरुवातीला तुम्ही हळूहळू व्यवस्थित एक एक स्टेपने पुढे चालायचं आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजेल गणित आणि लक्षात राहील आणि उत्तर तुमचं बरोबर निघेल. ठीक आहे, बघा आता मी पॉईंट दिलेला आहे, पॉईंटच्या या साईडला जी संख्या आहे ती लिहून घेतो. बघा या साईडला 2 आहे, इथे 2 लिहितो, त्याच्या साईडला 6 आहे, बघा 6 लिहितो, त्याच्याकडे संख्या नाहीये म्हणजे मी इथे 0 देऊन देईल. ओके, तर पॉईंटच्या या साईडला संख्या बघा 4 संख्या आहेत, बरोबर, त्या लिहिल आता. बघा इथे 4 आहे, 4 लिहिला, 5 लिहितो, 9 आहे आणि 8 आहे, इथे जागा उरलेली आहे त्यामुळे मी इथे 0 देऊन देतो. आता आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे, इथे बघा वजाबाकीचं चिन्ह आहे, आपल्याला वजाबाकी करावं लागेल. ठीक आहे, तर बघा 0 8 जातो का मित्रांनो, नाही जात, तर आपल्याला समोरच्या घराकडून एक घ्यावं लागेल उसना. ठीक आहे, तिथे 6 आहेत, इथून एक घेतला तिथे किती उरतील, 5 उरतील, इथे 10 होतील, 10 8 गेले किती उरतात, 2 उरतात, बरोबर, 5 9 जातात का, नाही जात, तर आपल्याला समोरच्या घराकडून एक घ्यावं लागेल, म्हणजे इथे 4 आहेत, इथून आपण एक घेतला, इथे उरतील 3 आणि इथे होतील 15, तर 15 9 गेले किती उरतात, 6 उरतात, बरोबर, 3 5 जात नाही, समोरच्या घराकडनं एक घेणार, इथे राहतील 2, इथे होतील 13, बरोबर, आता 13 5 गेले किती उरतात मित्रांनो, बरोबर 8 उरतात, 8 लिहिले, 2 4 जात नाही. बघा आता या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, आता इथे पॉईंट आहे, ठीक आहे, इथे 2 4 जात नाही, आपण पॉईंटच्या या साईडला जी संख्या असेल तिथून आपण एक उसने घेऊ शकतो, म्हणजे बघा इथे 8 आहे, 8 1 घेतला इकडे, इथे उरतील 7, इथे होतील किती, 12, तर 12 4 गेले किती उरतात, 8 उरतात, अगदी बरोबर. आता बघा हा पॉईंट आहे, पॉईंट आहे, पण पॉईंटच्या खाली बरोबर इथे पॉईंट द्यायचं. ठीक आहे, लक्षात आलं मित्रांनो, पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट. ठीक आहे, आता बघा 7 2 गेले तर किती उरतात, 5 उरतात, ते 5 आपण पॉईंटच्या इकडे जसेच तसेच लिहायचे व्यवस्थित खाली त्याच्या बरोबर. ओके, आता 4 6 जात नाही, आपण पुढच्या घराकडनं एक घेणार, म्हणजे या नावाकडनं आपण एक घेणार, तर इथे उरतील 8 आणि इथे होतील 14, बरोबर, आता 14 6 गेले किती उरतात, बरोबर 8 उरतात, तर आपण 8 लिहिले आणि हे 8 आणि 0 किती, तर 8 होतील. तर बघा मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने आपण दशांश पूर्णांकांचे बेरीज आणि वजाबाकी, ते खूप सोपे आहे, खूपच सोपे आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे ते पॉईंट व्यवस्थित, पॉईंट जसा असेल ना तर पॉईंट तुम्ही व्यवस्थित लिहा, व्यवस्थित संख्या मांडा की जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही आणि तुमचं उत्तर एकदम व्यवस्थित नाही. चला मित्रांनो, प्रश्न 3 पाहू आपण. हा पण प्रश्न आपल्याला तशाच प्रकारे सोडवायचा आहे, हा प्रश्न फक्त थोडासा मोठा आहे, तुम्ही बघू शकता इथे या दोघांची बेरीज करायची आहे, परत बेरीज करायची आहे, नंतर जे उत्तर आलं त्याच्यातनं ही संख्या आपल्याला वजा करायची आहे, या ठिकाणी वजाचं चिन्ह दिलेलं आहे, आपण स्टेप वारी करूया आणि उत्तर काढूया. ठीक आहे, आता ही संख्या मी जशीच्या तशीच लिहितो, बघा 17.124. ठीक आहे, ही आपल्याला काही बेरीजेस क्रिया करायची, आता ही पॉईंट देऊन देतो पहिल्यांदा, बरोबर, आता ही इकडची संख्या मी जशीच्या तशीच लिहितो, इथे बघा 6 8 3, बरोबर 6 8 3, वरच्या संख्येच्याच खाली लिहायचं आपल्या आहे आपल्याला, बरोबर. ठीक आहे, इकडची संख्या या साईडला लिहितो, 1 4 आणि 6, आणि ज्या ठिकाणी संख्या नाही त्या ठिकाणी 0 देऊया आपण. चला तर यांची आपल्याला अगोदर बेरीज करायची आहे, तर 4 आणि 6 किती होतात, 10 होतात, ते 0 लिहिला, 1 अच्छाला दिला इथे. ठीक आहे, 2 आणि 4 किती, 6 होतात, 6 आणि 1 किती, 7 होतात, बरोबर 7 लिहिले, 1 आणि 1 किती होतात, 2 होतात, अगदी बरोबर, पॉईंट आहे तर पॉईंटच्या खाली आपण पॉईंट देऊन देऊ. ओके मित्रांनो, आता बघा 7 आणि 6 किती होतात, 13 होतात, बरोबर, 13 च 3 येते, अच्छाला 1. ठीक आहे,
एक आणि आठ किती नऊ होतात, नऊ आणि एक दहा, शून्य दहाच शून्य इथे आणि एक आपण इथे ह्याच्याला देऊया, तर तीन आणि एक किती होतात तर चार होतात. बघा यांची आपण बेरीज केलेली आहे, परत त्याच्यामध्ये आपल्याला ही संख्या ही संख्या त्याच्यात आपल्याला प्लस करायची आहे. ठीक आहे, तर बघा मी इथे बेरीजचं चिन्ह दिलेलं आहे, या संख्येचा पॉइंट आपण इथे देऊन तिकडे बघा सहा आहे, परत एक आहे, नंतर चार आहे, परत एक आहे, बरोबर, चार आणि एक. ओके, इकडे कोणती संख्या आहे, एक पाच एक, बघा एक पाच एक, अगदी मी तुम्हाला सोप्या भाषेत समजवत आहे. आता बघा आपण इथे बेरजेची क्रिया करायची, आपल्याला शून्य आणि एक किती होतात तर एकच होतात, सात आणि पाच किती बारा होतात, दोन इथे लिहिणार ह्याच्याला एक देणार, दोन आणि एक किती तीन, तीन आणि एक परत चार, बघा पॉईंटच्या खाली पॉईंट दिला आपण, तीन आणि सहा किती होतात, नऊ होतात मित्रांनो, बरोबर, शून्य आणि एक किती होतात तर एकच होतील, बरोबर, चार आणि चार आठ होतील, शून्य आणि एक एक होतील. तर बघा आपल्याला इथेपर्यंत आपली क्रिया झालेली आहे. आता आपल्याला या संख्येतनं ही संख्या वजा करायची आहे. ठीक आहे, ही संख्या मी इथे लिहितो आणि आपण वजाबाकीची क्रिया पुढे करू. ठीक आहे, बघा अठरा संख्या लिहितो इथे, एक आठ एक नऊ पॉइंट चार दोन आणि एक. ओके, आता आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची, ही संख्या यातनं वजा करायची आहे, तर पॉईंटच्या खाली आपण पॉईंट दिला, बरोबर, इथे आता आठ चार आणि पाच जशीच्या तसेच वरच्या संख्येच्या खाली लिहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा आठ चार आणि पाच, ठीक आहे, इथे एक आपण शून्य देऊया कारण की संख्या नाही इथे. हा, इकडची संख्या जशीच्या तशी लिहितो, नऊ आणि आठ, इथे संख्या नाही आहे त्यामुळे मी शून्य देऊन देतो. आता वजा बाकीची क्रिया करायची मित्रांनो, एकात नाही शून्य गेली किती, एकच. ठीक आहे, दोनातनं आठ जात नाही तर समोरच्या घराकडनं आपण एक उसने घेऊया, इथले इथे उरतील तीन. ठीक आहे, इथे घेतला एक आपण, इथे होतील बारा. ओके, बारातनं आठ गेले किती उरतात, चार उरतात. ओके, आता बघा इथे आला आपला पॉइंट. ठीक आहे, आता तीनातनं आपल्याला नऊ जात नाही तर पॉइंटची इकडची जी संख्या आहे ती आपण इकडे घेऊ शकतो. म्हणजे इथे बघा, इथे उरतील आठ. ठीक आहे, इथून एक घेतला तिथे होतील किती, तेरा. बघा तेरातनं नऊ गेले किती उरतात मित्रांनो, तर चार उरतात, बरोबर. आता पॉईंटच्या खाली आपण बरोबर पॉईंट देऊया, आठातनं आठ गेले किती, शून्य, बरोबर, एकातनं चार जात नाही मित्रांनो. ठीक आहे, तर आपण पुढच्या घराकडनं एक उसने घेऊया, इथे होते आठ. ठीक आहे, तर आठातनं एक घेतला इथे उरतील सात आणि इथे होतील किती, अकरा. तर अकरातनं चार गेले किती होतात मित्रांनो, सात होतात, बरोबर, इथे आपण सात लिहूया. सातातनं पाच गेले किती उरतात, दोन उरतात, अगदी बरोबर. आणि एकातनं शून्य गेले तर किती, एकच उरतात. बघा मित्रांनो, आपलं उत्तर आलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने, व्यवस्थित रीतीने उत्तर निघालेलं आहे. आपण बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये असे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात, आपण पॉईंटमध्ये घोटा करून देतो आणि आपलं उत्तर चुकतं. एकही पॉईंट चुकला तरी आपलं उत्तर चुकीचं येत असतं त्या ठिकाणी. ठीक आहे, असे सोपे प्रश्न तुम्ही सोपे मार्क कधीच सोडू नका. ठीक आहे, चला मित्रांनो आपण पुढे बघूया प्रकार दुसरा. ओके मित्रांनो, आपण प्रकार दुसरा अभ्यासू. आता प्रश्न बघा, 21.36 अधिक 456.96 अधिक एम बरोबर 893.65 तर एम बरोबर किती, आपल्याला एमची किंमत विचारलेली आहे. थोड्या वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. तर सुरुवातीला आपल्याला या दोघांची बेरीज करावी लागेल, बरोबर. मी तुम्हाला बेरीज करून दाखवतो आणि पुढे कोणती क्रिया करायची हे मी तुम्हाला पुढे लगेच सांगतो. चला तर यांची आपण इथे बेरीज करूया. तर 21.3 आणि 6 आणि 456.96 यांची आपण बेरीज करूया. ठीक आहे, बघा 21.36 अधिक पॉईंटच्या खाली पॉईंट देऊया, ते सहा पाच आणि चार, आणि या साईडला नऊ आणि सहा यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर सहा आणि सहा किती होतात, तर बारा होतात, इथे हच्चाले एक, बरोबर. तर तीन आणि नऊ बारा होतात, बारा आणि एक तेरा. ठीक आहे, तीन इथे लिहिले, हच्चाला आपल्याला एक इकडे द्यायचे, पॉईंटच्या इकडे असलं तरी आपल्याला एक हच्चा इथेच द्यायचा आहे. ओके, पॉईंटच्या खाली आपण पॉईंट लिहून घेऊ.
एक आणि सहा सात आणि सात आणि एक आठ होतात. आठ लिहिले मित्रांनो आणि दोन आणि पाच सात होतात. हे चार जसेच्या तसे. ठीक आहे, आता आपला आन्सर आलेला आहे. यांचं जे बेरीज आहे ती बेरीज आलेली आहे, ते आपण ती इथे जशीच्या तशी लिहून घेऊ. ठीक आहे, बघा उत्तर आलेलं आहे आपलं 478.32. ओके, तर पुढे आपण एम जशीच्या तसे लिहू. अधिक एम बरोबर 893.65. ठीक आहे मित्रांनो, इथेपर्यंत समजलं. आपण दोघांची बेरीज केली, ती इथे लिहिली आणि पुढचं जे गणित आहे ते जशीच्या तसंच लिहिलं. ठीक आहे, आपण बघा पुढच्या पहिल्या भागामध्ये आपण अभ्यासलेलं ही संख्या इकडून या साईडला येताना जर समजा ही अधिक मध्ये असेल तर इकडे येताना ती वजा मध्ये होत असते, तर आपल्याला तीच क्रिया इथे करायची आहे. ठीक आहे, मग आपलं उदाहरण कसं जमेल बघा. इकडे लक्ष द्या, हे एम जसेचे तसेच लिहून घेतो. अधिक एम बरोबर 893.65 ही संख्या आता ह्या साईडला येईल, म्हणजे वजा वजाचं चिन्ह येईल इथे. ठीक आहे, इथे प्लसचं आहे, इकडे त्यांना वजाचं होईल. मी जसेच्या तसे लिहितो बघा 478.32. समजलं मित्रांनो मी काय केलं, ते यांची बेरीज केली, ती इथे लिहिली. आता इथं एमची किंमत काढायची आहे म्हणजे म्हणून ही संख्या त्या साईडने ह्या साईडला येईल. ठीक आहे, ह्या साईडला आली. आता ह्या दोघांमध्ये आपल्याला वजाबाकी करावी लागेल. ठीक आहे, ती वजाबाकी मी या ठिकाणी करतो. चला तर वजाबाकी करूया. बघा 893.65. बघा मित्रांनो, तुम्हाला याचं वाचन असंच करायचं आहे. ठीक आहे, पुढची संख्या तुम्ही समजा 893.65 असंच मानायचं आहे. तुम्ही 65 जर म्हणाल तर ते चुकीचं आहे, कारण की तसं याच म्हणत नाही, ते म्हणता येत नाही तसं. ठीक आहे, याची म्हणण्याची जी पद्धत आहे ती असंच आहे. पॉईंटच्या पुढे काही राहू द्या, पण पॉईंट नंतर एक एक अंक तुम्हाला म्हणायचं आहे, म्हणजे 6, 5 असं उदाहरणार्थ. ठीक आहे, आता वजाचं चिन्ह देऊया. पॉईंटच्या खाली पॉईंटचं चिन्ह, या साईडला जे घर आहेत ते आपण देऊया, म्हणजे 8, 7 आणि 4. बघा 8, 7 आणि 4, या साईडला 3 आणि 2 आहेत. ओके मित्रांनो, यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. 5 ना 2 गेले किती, 3. 7 ना 3 गेले किती, 3 होतात अगदी बरोबर. पॉईंटच्या जागी पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. 3 ना 8 जात नाही, समोरच्या घराकडनं आपण 1 घेणार. इथे आहेत 9, इथे होतील 8 आणि इथे होतील किती, 13. अगदी बरोबर, 3 ना 8 गेले किती, बरोबर 5. ठीक आहे, 8 ना 7 गेले किती उरतात, 1 उरतात. ओके, 8 ना 4 गेले किती, 4 उरतात. अगदी बरोबर, आता हे आपलं आलेलं आहे उत्तर. म्हणजे कसं, तर एम बरोबर 4, म्हणजे 415.33 हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे मित्रांनो. बघा अगदी सोप्या पद्धतीने हे गणित बरेच विद्यार्थ्यांना कठीण वाटत असेल, पण हे खूप सोपं गणित आहे. बघा मित्रांनो, प्रकार तिसरा लागलेला आहे. या ठिकाणी थोडंसं कठीण गणित आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा, तुम्हाला अडचण येणार नाही. एक एक स्टेप व्यवस्थित बघा, गणिताची मांडणी कशी करायची असते. तर बघा या ठिकाणी 92.89756 यामध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 100 येईल. तर बघा याची मांडणी कशी करायची असते बघून घ्या. 92.89756. ठीक आहे, मी लिहितो बघा तुम्ही. 92.89756 यामध्ये जेव्हा मध्ये असं जर उल्लेख आला तर अधिक चिन्ह करायचं. ठीक आहे, यामध्ये किती मिळवावे, मध्ये मध्येच उल्लेख आहे त्यामुळे आपण इथे अधिकचं चिन्ह घेणार. किती किती आहे म्हणजे आपल्याला एक्स घ्यावं लागेल, माहिती नाही ती किंमत किती मिळवावे. बरोबर, किती मिळवावे म्हणजे उत्तर, म्हणजे उत्तर किती, 100 येईल. ठीक आहे, समजलं मित्रांनो इथपर्यंत कसं लिहायचं ते. ही संख्या लिहिली बरोबर, लिहिल्यानंतर यामध्ये किती मिळवावे, यामध्ये किती शब्द आला मध्ये, तर मध्येच आपण अधिक घेतला, अधिक नंतर किती, कितीच आपण एक्स घेतला, मिळवावे म्हणजे उत्तर 100 येईल. आपण उत्तर किती, 100 लिहिलेलं आहे, तर आपल्याला एक्स काढायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, ते एक्स कसं काढायचं, आता ही संख्या या साईडला येईल, म्हणजे ही प्लस मध्ये आहे, इकडे त्यांना ती अगदी बरोबर मायनस मध्ये होईल. तर चला आपण करूया,
हे एक्स दशेच्या तसेच लिहितो मी इथे, इथे लिहितो म्हणजे आपल्याला इथे वजाबाकी करायला सोपं जाईल. ठीक आहे, मी या साईडला लिहितो थोडंसं, एक्स बरोबर 100 वजा 92.8975 आणि 6. तर चला, 100 आणि ही यापुढच्या संख्येची आपल्याला वजाबाकी करायची आहे. ठीक आहे, आणि त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. तर चला मित्रांनो, आपण वजाबाकी करूया. बघा, 100 ला पॉइंट दिलेला नाही. तर बघा, मी तुम्हाला स्टार्टिंगला काही नियम सांगितले, त्याची थोडक्यात माहिती बघितली. तर कोणतीही पूर्णांक संख्या असेल तर त्याच्या शेवटमध्ये म्हणजे या ठिकाणी, हे बघा, या ठिकाणी त्याचा पॉइंट असतो. ठीक आहे, त्यामुळे आपण 100 ला या ठिकाणी पॉइंट देऊ. इथे बघा, इथे पॉइंटच्या खाली आपल्याला अजून एक पॉइंट द्यावा लागेल, आणि या साईडची संख्या आपण पॉइंटच्या या साईडला लिहू, म्हणजे इथे काय 2 आणि 9. बघा, 0 च्या खाली बरोबर 2 लिहिला आणि या संख्येखाली बरोबर 9 लिहितो, आणि 1 च्या खाली आपण 0 लिहू, कारण की पुढे ती इथे संख्या नाही. आणि इकडची संख्या आपण जशीच्या तशी इथे लिहू. ठीक आहे, 8, 9, 7, 5, 6. बघा, 8, 9, 7, 5 आणि 6. एक आडवी रेष देऊ, दोघांमध्ये आपल्याला कोणती वजाबाकीची क्रिया करायची आहे. बरोबर, आणि बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं ज्या ठिकाणी संख्या नसतील त्या ठिकाणी आपल्याला 0 द्यायचं आहे. बरोबर, म्हणजे गणित सोडवण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. ओके, तर आपण इथे 1 0 देऊ, इथे 0, 0, 0 आणि 0. बरोबर, चला तर आपण आता सोडूया. आणि या ठिकाणी मी तुम्हाला अजून एक खूप चांगली ट्रिक सांगेल, ती तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. वजाबाकीची खूप तुम्हाला कामात येणार आहे ती ट्रिक. बरोबर, आता बघा, 0 मधून 6 जात नाही, आपल्याला इथे पण 0 आहे, इथे पण 0 आहे. तर बघा, इथे 1 आहे, म्हणजे इथून आपल्याला तिकडे घ्यावं लागेल. तर समजा असं जर गणित राहिलं, वरती 0 राहिले आणि खाली संख्या राहिली आणि वजाबाकीची क्रिया राहिली, तर काय करायचं? ठीक आहे, आता आपण इथून 1 इथे घेणार. बरोबर, या ठिकाणी बरोबर इथे होतील 10, 10 मधून परत आपण इथे 1 घेणार, इथे होतील 10 आणि इथे उरतील किती? 9. तर मग अशा वेळेस काय करायचं? हा 1 आपण इथे खोडू, इथे उरतील किती? 9 उरतील. इथे पण खोडायचं, इथे पण किती उरतील? 9. इथे पण आपण 9 लिहायचे, पूर्ण 9 लिहित यायचे आपल्याला. ठीक आहे, एकदम ट्रिक आहे ही, लक्षात ठेवा. 9 9 लिहायचे आणि शेवटी इथे मात्र 10 लिहायचे आहे. का बर, मी ते तुम्हाला पहिले सांगितले. तर 1 होता, इथून 1 घेतला आपण. बरोबर, इथे सॉरी, इथे 0 उरतील. ठीक आहे, इथे 0 उरतील, इथून 1 घेतला, इथे होतील 10. बरोबर, 10 परत आपण ह्या या ठिकाणी घेऊ, इथे उरतील 9. ओके, थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल, पण तुम्ही ह्या प्रकारे स्टेप करा, म्हणजे तुमचं उत्तर बरोबरच येईल, नक्की बरोबर येईल. ठीक आहे, तुम्ही अजून मोबाईलमध्ये पण कॅल्क्युलेशन करून बघा. ओके मित्रांनो, तर ही ट्रिक तुम्हाला लक्षात आली. ह्या ट्रिकने तुम्हाला अशी संख्या मांडायची आहे आणि डायरेक्ट तुम्हाला वजाबाकीची क्रिया करायची आहे. तर चला मित्रांनो करूया. 10 ने 6 गेले किती? 4 उरतात. 9 ने 5 गेले किती? 4 उरतात. 9 ने 7 गेले किती उरतात? तर 2 उरतात. 9 ने 9 गेले किती? 0. 9 ने 8 गेले किती उरतात? 1 उरतो. बरोबर, आता पॉईंटच्या ठिकाणी आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. 9 ने 2 गेले किती उरतात? 7 उरतात. बरोबर, 9 ने 9 गेले किती? 0 उरतात. आणि इथे 0 राहिला. बरोबर, इथे 0 ने 0 गेले किती? तर 0 उरतील. आपलं हे उत्तर आलेलं आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी थोडस तुम्ही अजून व्हिडिओ थोडस मागे करा आणि व्यवस्थित बघा. ठीक आहे, आणि तुम्ही स्वतः उत्तर काढा. उत्तर काढल्यानंतर तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन करून बघा, म्हणजे तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढेल. आणि ही ट्रिक खूप सोपी आहे. ठीक आहे, जर समजावर की 0 राहिले, सगळे 0 राहिले आणि ते संख्या राहिली, तिथून 1 घ्यायचं आहे आणि सगळ्या ठिकाणी 9 9 9 9 लिहायचं आहे आणि शेवटच्या ठिकाणी मात्र 10 लिहायचं आहे आणि तुम्हाला सरळ डायरेक्ट वजाबाकी करायचं आहे. जास्त तुम्ही गोंधळात पडू नका. ओके मित्रांनो, तर ठीक आहे, आपलं उत्तर आलेलं आहे. तर आपण हे उत्तर इथे लिहूया. ठीक आहे, 7.10244. तर बघा, एक्स बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे. हे एकदम सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढलेलं आहे. ही क्रिया तुम्हाला एक्झामच्या ठिकाणी फास्ट मध्ये करायची आहे. ओके मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2. तर चला मी प्रश्न लिहितो. बघा, 97.46598 मधून, आता समजा इथे मधून आहे,
पहिल्या प्रश्नामध्ये मध्ये होतं, ठीक आहे, इथे मधून आहे म्हणजे आपल्याला इथे वजाबाकीची क्रिया करावी लागेल, किती कमी करावे, बरोबर, किती म्हणजे एक्स, किती कमी करावे म्हणजेच उत्तर, उत्तर किती 36.8974 येईल. बघा 36.8974 हे उत्तर येईल. इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे, ही संख्या ह्या साइडला घ्यायची आहे, त्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे, बरोबर. तर हे मी एक्स इथे जसेच्या तसेच लिहितो, या ठिकाणी आपल्याला वजाबाकीची क्रिया करता येईल. ओके, तर एक्स बरोबर किती 36.8974 ही संख्या ह्या साइडला येईल, म्हणजे इथे वजाबाकीची चिन्ह येईल, बरोबर. तर 97 ही संख्या इथे येईल, 97.46598, ठीक आहे. आता यांच्यामध्ये आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची आहे. या ठिकाणी मी तुम्हाला अजून एक पॉइंट सांगेल, तर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. आता बघा, या दोघांमध्ये वजाबाकी करताना इथे बघा 36 आहे, इथे 97 आहे, म्हणजे पुढची संख्या बघा, इथे 3 आहे आणि इथे 9 आहे, या संख्येमधून ही संख्या वजा होणार नाही, कारण की ही संख्या लहान आहे आणि ही संख्या मोठी आहे. इथे बघा हा 9 मोठा आहे आणि 3 लहान आहे, तर आपल्याला इथे उलट क्रिया करावी लागेल, म्हणजे या संख्येतनं ही संख्या वजा करावी लागेल आणि जे येईल उत्तर तर त्या संख्येला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. इथे मोठी संख्या कोणती आहे, 9 आहे, बरोबर. तर या संख्येचं म्हणजे या संख्येचं चिन्ह आपल्याला त्या आलेल्या उत्तराला द्यावं लागेल. ओके, आणि त्या आलेलं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल, ठीक आहे मित्रांनो. तर चला 97.46598, ठीक आहे, आपल्याला ही संख्या वजा करायची आहे, वजा 36.8975 4. ओके, तर चला, 8 4 गेली किती उरतात, 4 उरतात, बरोबर. 9 5 गेली किती, 4 उरतात. 5 7 जात नाही, ठीक आहे. तर समोरच्या घराकडनं आपण एक घेणार, म्हणजे 6 कडून एक इथे घेणार, म्हणजे इथे उरतील 5, इथे होतील किती 15. तर चला मित्रांनो, 15 7 गेली किती, बरोबर 8, 15 7 गेली किती 8, 5 9 जात नाही, तर समोरच्या घराकडनं आपण एक घेणार उसणार, बरोबर. इथे 4 आहे, ती इथे राहतील 3, इथे होतील किती 15, 15 9 गेले किती, बरोबर 6, 3 8 जात नाही, तर समोरच्या घराकडनं आपण एक घेणार, इथे राहतील 6, इथे होतील किती 13, 13 8 गेले किती 5, बरोबर, 13 8 गेले 5. तर पॉईंटच्या खाली आपण पॉइंट देणार. ओके, 7 6 गेले किती 0, तर 9 3 गेले किती 6, बरोबर. पण आता हे जे आलेलं उत्तर आहे, बरोबर, हे आन्सर आपण इथे लिहिणार, पण त्या आन्सरला आपण कोणत्या संख्येचं चिन्ह देणार, तर मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, वजा चिन्ह आहे. का देणार, कारण की आपण या संख्येतनं ही संख्या वजा करायला पाहिजे होती, पण तसं होत नाही, कारण की ही संख्या लहान, ही संख्या मोठी आहे, म्हणून आपण या संख्येतनं ही संख्या वजा केलेली आहे, बरोबर. त्यामुळे आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. ओके, तर मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, वजा आहे. मग आपण काय लिहिणार, वजा 60.5684 4. ओके मित्रांनो, ठीक आहे. तर आता एक तुम्ही एक नियम लक्षात ठेवा, इथे बघा, इथे वजा चिन्ह आहे आणि इथे पण वजा चिन्ह आहे, तर वजा चिन्ह आणि वजा चिन्ह बरोबर कोणतं चिन्ह होतं, तर प्लस, म्हणजे बेरीजचं चिन्ह होतं. तर ठीक आहे, मग आपलं फायनल उत्तर येणार जे वजा वजा अधिक होतं, ठीक आहे. हे नियम आहेत, हे तुम्ही नियम अजून एक वेळा बघा तुम्ही पुस्तकांमध्ये, किंवा आपण एखाद्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल हे नियम. त्याचं फायनल उत्तर आलेलं आहे 60.5644, ठीक आहे. याचं उत्तर आलेलं आहे 60.5684 4, हे फायनली उत्तर आपल्याला आलेलं आहे अशा प्रकारे.